गणेश तासगाव यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत। आज एक खास मुलाखतीमध्ये आपण भेटणार आहोत एक ज्येष्ठ तमाशा कलावंत, तमाशा शिरोमणी, एक ज्येष्ठ कलाकार, एक महाराष्ट्राचं भूषण असे एक ज्यांनी दिग्गज तमाशामध्ये एक सोंगाड्याच्या भूमिकेमध्ये बरेच वेगवेगळ्या अशा भूमिकांमध्ये काम केलेले असं तमाशा शिरोमणी शेखलाल पटेल आपल्या समोर उपस्थित आहेत। जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कलेबद्दल। नमस्कार सर, बोला। नमस्कार। तुम्ही तुमच्या तमाशाची सुरुवात किंवा तुम्ही तुमच्या तमाशा क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल कधी टाकलं? 1982 साली। तर हे काम करत असताना तुमच्या घरच्यांचा विरोध वगैरे तुम्हाला काय झाला का? नाही, तसं काही विरोध नाही। म्हणजे तमाशा क्षेत्रामध्ये तुमच्या घराण्यामध्ये कोण तमाशामध्ये काम करत होतं का? नाही। मग तमाशाची कला जोपासत असताना घरच्या एखादा व्यक्ती तमाशामध्ये काम करत नसताना सुद्धा तुम्ही या तमाशामध्ये पाऊल टाकलं आणि या असणाऱ्या समाजाचं तुम्ही प्रबोधन करू लागला, मग हे सगळं करत असताना त्या काळामध्ये तुम्हाला काही अडीअडचणीला तोंड द्यावं लागलं का? तशा अडीअडचणी घरेलू संबंधात आल्या नाही कशी। बर, त्यावेळी तुमची घरची परिस्थिती कशी होती? नाही, हलाकीचीच होती ना, अजून सुद्धा हलाकीचीच आहे। मग मंगला बनसडे असणारा जो काय महाराष्ट्राचा जो काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता जो तमाशा आहे, की त्या तमाशामध्ये जवळजवळ तुम्ही 1972 सालापासून जवळजवळ 2000 सालापर्यंत का त्याच्याही अगोदर तुम्ही काम करत होता? 1982 साली मी काळूबळू लोकनाट्य तमाशात काम केलं। म्हणजे तुमचा पहिला तमाशा कोणता? काळूबळू लोकनाट्य तमाशा। म्हणजे काळूबळू लोकनाट्य तमाशा कोल्हापूर। म्हणजे जे काळूबळू दिग्गज कलावंत त्या काळामध्ये होऊन गेले की ज्यांनी महाराष्ट्र सगळा हसून सोडला अशा असणारा सांगली जिल्ह्याचा जो काही नामांकित तमाशा आहे या तमाशामध्ये तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली। मग मंगला बनसोडे तमाशामधील तुमचा अनुभव कसा होता? मंगला बनसोडे मध्ये सुद्धा मला चांगला अनुभव होता, कारण ज्यावेळी मंगला बनसोडे यांचे मिस्टर रामभाऊ बनसोडे वगैरे यांच्या सान्निध्यात आणि यांच्याबरोबर काम करताना मला बरंच काही म्हणजे मिळालं। बर, त्यावेळेचे जे काही कलाकार होते त्यांची काही आठवणी एखादी किंवा नाव वगैरे काय? तुमच्याबरोबर कोणकोण होते जुने कलाकार? जुने कलाकार भरपूर होते माझ्याबरोबर। तसं म्हटलं तर त्यांच्या सासूबाई या स्वर्गीय विठ्ठलबाई नारायणगावकर याही माझ्यासोबत होत्या। बर, मंगला बनसोडे यांचे पती रामचंद्र बनसोडे यांच्यासोबत सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे? हो। मग त्यांच्यासोबत तुम्ही कोणत्या ऑर्गनायटात काम केलेलं आहे? आता ते दोन त्यांचं म्हणजे फाशीचा समाज शत्रुना। बर, मुंबईची पालीचा गण्यामांग मध्ये तुमचं आम्ही ऐकलेलं आहे, तुमचे जे विनोद आहेत ते विनोद तुमचे भरपूर आम्ही ऐकलेले आहेत। आणि त्या काळामध्ये विठाबाई नारायणगावकर यांनी जे तमाशामध्ये वगनाट्य सादरी एक केलं की ते वगनाट्य अजरामर झालं, त्यांनी ते वगनाट्य केलं, त्यांच्या असणाऱ्या कन्या सौभाग्यवती मंगला बनसोडे यांनी त्यांच्या काळामध्ये तेच वगनाट्य केलं होतं। ते वगनाट्य म्हणजे मुंबईची केळेवाली। आणि त्या मुंबईच्या केळेवाली या वगनाट्यामधील तुमची सोंगाड्याची भूमिका त्या काळामध्ये फार अजरामर झाली होती, तो अनुभव कसा होता? तो एक आश्चर्यचकित झालं। काय काय वेळेला त्यातली जी मंगलाष्टक आहे ती मंगलाष्टिका पुणेसारख्या थिएटरमध्ये बालगंधर्व आणि मुंबईच्या ठाकरेमध्ये ह्या वनसमोर व्हायच्या, प्रेक्षकांना ते आवर्जून आवडायच्या, टाळी वाजवायच्या त्यांच्या। तुमचा विनोद हा सात्विकेला धरून होता, आताचे जे विनोद आहेत ते कुठंतरी अश्लीलतेला धरून आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आताचा तमाशा कलावंत, पूर्वीचा तमाशा हा कुठंतरी तमाशातून काहीतरी घेण्यासारखं होतं। जे विनोद होते ते विनोद हे डबल मिनिंग जे होते आता डायरेक्ट अस्थिरतेला धरून तमाशा होतोय का? नाही, बरोबर आहे। कसं आहे, ज्याप्रमाणे ऑडियन्स म्हणजे पब्लिक बदलावं लागलं आणि बदललं लागलं आणि पब्लिकला जे पाहिजे ते तुमच्या काळातला प्रेक्षक आता वर्ग राहिलेला नाही, आताचा प्रेक्षक हा नुसता आंबट शोकिंग आहे असं म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही। तुमच्या काळातले वगनाट्यातून काहीतरी घेण्यासारखं होतं, आताच्या वगनाट्यामध्ये असा एक काळ आहे की आता वगनाट्य पाहणाऱ्यांची गर्दी किंवा दर्दीतली लोक सुद्धा नाही आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे। जसं कसं कल बदलत चाललेलं आहे, ज्याप्रमाणे वारं पाठ करतो त्याप्रमाणे प्रेक्षकाबरोबर कलावंतांना सुद्धा पाठ फिरवावं लागतो। बरं, तमाशा कलावंत म्हणून तुम्ही सुखी आहे का? हो, आहे ना, मी सुखी आहे, कारण माझं याच्यापासून काही नुकसान झालेलं नाही, कारण मला शेती नाही वगैरे काय नाही, गरीब प्रपंचातला माणूस आहे। मला या दोन मुलं म्हणजे तीन मुलं झाली, दोन मुली झाल्या, मुलगा झाला, त्यांना मी ग्रॅज्युएट केलं त्यांना। बर, मुलगा सध्या आता म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे माझा। बर,
मैं एकदम सुखी समाधान जाता जाता आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला तुमच्या मते काय? नाही कलेसाठी खरं म्हणजे जीवन नसते जीवनासाठी कला नाही म्हणजे कलेसाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचणारी सुद्धा लोक आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक आहात की कला हे जीवन किंवा कलेसाठी जीवन तुमचं मत काय यामध्ये? नाही कलेसाठीच जीवन चाललेलं आहे म्हणजे कला जोपवण्यासाठी जीवनासाठी कला नाही आहे ही कला कुठे जिवंत राहिली पाहिजे हा तमाशा म्हणजे एक जिवंत कला एक समाजापुढे तुम्ही सादरीकरण करताय या कलेला कुठेतरी जिवंतपणा भेटावा ही कला जशी केडा पूर्वजापासून आतापर्यंत चालू आलेली आहे ती अशीच पुढे राहत चालू राहावी अशी तुमची इच्छा आहे? बरोबर आहे. ज्यावेळी मी काळवळमध्ये होतो 1987 साली माझ्या मते हैदराबाद राम मोघे राजीव गांधी यांच्या समोर जी मुलाखत झाली त्यावेळी आमचे म्हणजे 16 कार्यक्रम म्हणजे 17 जून ते 2 जुलैपर्यंत कार्यक्रम तिथं चालू होते आणि नंतर 1910 आपल्या स्वर्गीय महामाया राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या समोर रांची येथे ते 10 दिवस कार्यक्रम मला करण्याचा म्हणजे संधी मिळाली त्यावेळी सुद्धा त्यावेळी त्यांच्यासमोरही काम केलं. महात्मा गांधी खादी उद्योगग्राम या समवेत आम्ही काम केलेलं आहे त्यावेळी. बर, तुम्ही आम्हाला तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल आमच्या असणाऱ्या युट्यूब चॅनलतर्फे म्हणजे श्री गणेश तासगाव युट्यूब चॅनल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला तुमचं आरोग्य सर्व कुटुंब सर्व चांगलं राहावं सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हाव्यात ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. नमस्कार, धन्यवाद.